की तुम्ही सुद्धा कोणत्याही ट्रॅव्हल बसने प्रवास करत असाल तर या गोष्टी लक्षात पाहिजेत. इमर्जन्सी एक्झिट डोअर, पुढे फायर एक्सटिंग्विशर बॉक्स. गाडी आंबेच्या रोडने जाणार नाही आहे, म्हणजे आंबेची गाडी पार करून मंडळी जय महाराष्ट्र. मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आता आठवड्याभरामध्ये दिवाळी सुरू होईल आणि दिवाळी म्हटले की काय, सगळ्यांच्या घरी साफसफाई म्हणा, त्यानंतर फराळाची तयारी सुरू असणारच. तशीच साफसफाई मी माझ्या आईवडिलांसोबत पूर्ण करून निघालो आहे आपल्या नवीन दौऱ्याला, तो म्हणजे दापोली दाभोळ दापोली. हो मंडळी, आज आपण पुन्हा एकदा चालू आहोत दापोलीला या ट्रॅव्हल्ससोबत, ती म्हणजे दापोलीचा राजा गौरी शंकर. संपूर्ण बस 2x1 AC एक्झिक्युटिव्ह आहे, स्लीपर आहे, संपूर्ण स्लीपर बसने आज आपला प्रवास होणार आहे दापोलीकडे. तर आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गौरी शंकर ट्रॅव्हल सुटते विरारवरून, विरारच्या मनवेलपाडा, आणि आता वाजले बघा बरोबर 6:30 7:30 टायमिंग आहे. एक तासाने गाडी सुटेल आपली, तोपर्यंत आपली सीट आणि आतमध्ये काय काय फीचर्स आहेत ते जाणून घेऊया. चला, हा असा काही इंटरलूक आहे. बाकी अजूनपर्यंत पॅसेंजर बोर्ड झालेले नाही आहेत. इकडे अप्पर बर्थ 4 नंबर विंडो दोन्ही पण आहेत, अप्पर लोअर 4 नंबर, आणि या साईडला 5-6 असेल मे बी. हां 5-6. ओके, तर आपण बॅग पहिलं ठेवून घेऊया. चला भाईसाहेब, बॅग बोर्ड झालेली आहे. तोपर्यंत अजून काय काय फीचर्स आहेत ते बघून घेऊया. तर टोटल ही 30 सीटांची गाडी आहे, म्हणजे स्लीपरचा लोअर बर्थ अप्पर बर्थ 1x2 2x1. इकडे या साईडला आपण पॅसेंजरच्या सोयींबद्दल विचार केला तर इकडे चार्जिंगचं प्लग दिलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यानंतर मोबाईल ठेवण्यासाठी ही जागा, प्लस इकडे रिडिंग लाईट्स, आणि या साईडला हा ओव्हर व्ह्यू म्हणजे कुठली सीट तुम्हाला ॲलोकेट केली आहे GT गौरीशंकर ट्रॅव्हलचा हा बोर्ड. इकडे ह्या साईडला प्लस ब्लँकेट्सची पण सुविधा दिली आहे, आणि ब्लँकेट्स ह्यांच्या स्वतःचे आहेत गौरीशंकर ट्रॅव्हलच्या. इकडे कुठेतरी थांबा, तुम्हाला ही नको, दुसरी दाखवतो. हां या साईडला येस, हे बघा गौरी शंकर ट्रॅव्हल्स आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर. ह्यांच्याद्वारे ब्लँकेट्स प्रोव्हाइड केले जातात जे स्लीपरमध्ये येतात, प्लस इकडे ह्या साईडला ACचा फ्लो दोन्ही साईडला आहे, अप्पर बर्थ लोअर बर्थ खालून आहे. सध्या तरी AC चालू केलेले नाही आहेत, नाहीतर गाडी पूर्णपणे झाली ना एअर कंडिशन तर जबराट प्रवास करायला तर खूप मजा येणार आहे. माझा जास्तीत जास्त प्रवास असणार आहे केबिनमधून आणि कमी प्रमाणात इथून. चपला ठेवण्यासाठी आहे ना, बघा खाली इथे जागा दिली आहे स्पेस, त्यामुळे ही जागा आहे प्रत्येक स्लीपरला, हीच नाही सगळ्या स्लीपरला चप्पल ठेवण्यासाठी जागा असतात. ही जी दिसते ना स्पेस इथे ठेवतात, खरं ते बॅगा म्हणा किंवा तुमची पाण्याची बॉटल डबा, आता ब्लँकेट ठेवले आहे ना ह्यासाठी उपयोग होतो, चपला ठेवण्यासाठी नाही. आता माझी वरची सीट भेटली आहे, बसून घेऊया. फोन कर ना टायमर, हा दिवसभर फोन नाही उचललास, तू फोटो बघितलास काय आपल्या गाडीचा? मंडई, मागच्या 2 आठवड्यापूर्वी नाशिकमध्ये घटना घडली होती ज्यामध्ये एक बस बघा पूर्णपणे जळून खाक झाली. त्यानंतर त्या बाबतीत नवीन नियम निघाले जे स्पेशली ज्या मल्टी एक्सेल गाड्या किंवा लक्झरी बसेस किंवा कुठली पण मोठी प्रायव्हेट गाडी असो तर त्या गाडी मालकांसाठी, त्यानंतर गाडी चालकांसाठी, प्लस गाडी बुकिंग जे एजंट म्हणतो, तर त्या सर्वांसाठी नियम निघाले आणि ते नियम प्रवाशांनासुद्धा जाणून घेणे बंधनकारक आहे, स्पेशली ॲज अ सेफ्टी पॉईंटसाठी. भलेही आजचा माझा व्हिडिओ प्रमोशनल असला पण तरीसुद्धा एक डेली ट्रॅव्हलर म्हणून माझंसुद्धा कर्तव्य आहे प्रवाशांसाठी की तुम्हीसुद्धा कोणत्याही ट्रॅव्हल बसने प्रवास करत असाल तर या गोष्टी लक्षात पाहिजेत. पहिली म्हणजे काय की तुम्ही ज्या ट्रॅव्हलने प्रवास करताय त्या गाडीमध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचा सेफ्टी पॉईंट तो म्हणजे CCTV कॅमेरे, त्यानंतर इमर्जन्सी एक्झिट डोअर, पुढे फायर एक्स्टिंग्विशर बॉक्स,
फर्स्ट एड बॉक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे ड्रायव्हर दादा आहेत त्यांचा युनिफॉर्म आणि सीट बेल्ट. जर तुमची सिटिंग कॅपॅबिलिटी किंवा स्लीपर कॅपॅबिलिटी अंदाजे आता ह्याला बघा 30 सीट आहेत तर 30 पेक्षा जास्त आढळले तर ते प्रवासी तक्रार नोंदवू शकतात RTOवाल्यांकडे. एखादा नियम कसा आहे, जेवढ्या तुम्हाला सीट ॲलोकेट केल्या आहेत तेवढेच फक्त प्रवासी प्रवास करू शकतात. प्रवास कोणताही असो, लांब छोटा, सेफ्टी सुरक्षा ही पहिली गोष्ट आहे, मग बाकी सर्व काही. तर येस, वाजले बघा बरोबर 8:30 आणि आपली गाडी आता रवाना झालेली आहे बिरारवरून, बिरारच्या मनवेलपाडा या पार्किंगमधून. दापोलीला पोहोचायचा टायमिंग आहे 6:00. तरी आता नाही म्हणलं तरी गाडी मेन हायवेला बाहेर पडायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागेल. तोपर्यंत काय करूया माहिती का, आपल्या सौरभ भाईनी गौरीशंकर ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे नाश्त्याची सोय आहे, तोपर्यंत काय करूया नाश्ता करून घेऊया. चला मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. नाश्त्यासाठी आला आहे तो म्हणजे समोसा पाव, क्या बात आहे. गाडी पण मस्त चालते, सपासप सपासप, बाहेरून कुठलाच आवाज नाही. सौरभ दळवी आज माझ्यासोबत आहेत प्रवास करताना. नमस्कार. नमस्कार. मंडनगड, मंडनगडचे राहणारे आहेत. त्याला तीच सीट दिली, मला ही सीट दिली आहे. ही गौरीशंकरची एकमेव बस सेवा आहे जी पूर्णपणे स्लीपर चालू केली आहे दापोली या रूटला, आणि याला हार्डली 15 दिवसच झाले आहेत. नवीनच गाडी लॉन्च केली आहे दापोली या रूटला. सो तुम्हीसुद्धा प्रवास करणारे असाल या गौरीशंकर ट्रॅव्हलने तर जरूर एकदा स्लीपरने प्रवास करा. तिकीट फेअर आहे ती म्हणजे 700 रुपये. तसं जेवायला अजून खूप उशीर आहे, कदाचित 11-12 वाजतील. तोपर्यंत नाश्ता करून घेऊया समोसा पाव. तुम्ही सुद्धा या खायला. गाडी पूर्णपणे डुलते आहे कारण रस्ते पण तसे आहेत, धडम धुडूम धडम धुडूम. जबरदस्त जा. आणि समोसाची आतली भाजी आहे ना, पूर्ण मसाला टाईप आहे, मसाला जबरदस्त. तर मिळालेल्या माहितीनुसार गाडी आंबेच्या रोडने जाणार नाही आहे, म्हणजे आंबेची गाडी पार करून सरळ जाऊन महाडवरून अशी गाडी ते दापोलीला, आणि कदाचित महाडला जाण्याचा माझा दुसरा प्रवास असेल ते दापोलीपर्यंत. तर मागेसुद्धा आंबेच्या गाडीने गेलो होतो एक साईड, तर दुसरी साईड महाडवरून आलो होतो. तर तेव्हा रोड प्रॉपर बघताला नाही, पण आज मात्र तुला हमखास पूर्ण रोड दाखवणार आहे महाडपासून ते दापोलीपर्यंत. प्लस त्या रोडची स्थिती स्टेटस काय काय आहे सर्व काही पाहायला मिळेल. तर आपले काही सबस्क्राईब भाऊ की नाव काय मित्रा, कुठं झाला दापोली आहे ना, वा क्या बात आहे, सगळे जण दापोलीच वाटत. टीटी, अच्छा अच्छा. गॉड, वाजले बघा मध्यरात्रीचे 1.
आणि आता गाडी लागली आहे जेवायला हॉटेल वैष्णवी. चला भाई जेवण घेऊया. जशी आमची गाडी आली ना त्याच्या मागोमाग दुसरी पण गाडी आली आहे गौरीशंकर आणि हे त्यांचे स्टाफ आहे ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा. म्हटलं एकत्र बसून जेवण करूया आणि मागवलं ते म्हणजे रोटी आणि हलकी ती म्हणजे शेवभाजी राईस डाळ चपाती भाजी सगळं परत नॉनव्हेजमध्ये पण आहे चिकन मसाला चिकन फ्राय. आता मस्तपैकी जेवण घेतो. समोर पण गौरीशंकर मागाशी बोललो होतो ना जी कप परेड दापोली चालते ते पण आणली बघा आणि आता दोन्ही एकत्र निघत आहेत. पूर्ण मग गाड्यांची रांग लागली या साईडला.
फायनली मुंबई गोवा हायवे सोडून निघालो आहोत महाडच्या दिशेने, म्हणजे महाड मार्गे दापोलीला, आणि या समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक. येस, पूर्ण रस्ता एकदम सामसूम आहे. सकाळ दुपार संध्याकाळ रस्ता गजबजला असतो. आणि या ब्रेकर यार खूप जास्त आहेत, आणि स्पेशली मार्केट रोड असल्यामुळे हायवेच्या नजदीक ब्रेकर जास्त लावलेले आहेत. Thank you.
वाजले बघा बरोबर 6:15 म्हणजे 6:20 होत आले आहेत आणि पोचलो आता लाटवण फाटा म्हणजे जवळजवळ रायगड जिल्हा पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पोचलेलो आहोत जवळजवळ. आता इथून दापोली आहे 25 किलोमीटर एवढ्या अंतरावर. इकडून लेफ्ट दापोली, राईट मंडणगड. तर मंडळी आपली काही सबस्क्राइबर भाऊकी जे बोलले होते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या, त्यातलं पहिलं नाव म्हणजे सिद्धेश राणे, पुढे वल्लभ मांजरेकर, स्वप्नील आंबेकर, मिजान बनू राजापूरचे आहेत, पुढे तन्मय दापोडकर जे आहेत अंबरनाथचे, त्यानंतर मैत्रेय द रेल फॅन फ्रॉम रत्नागिरी, अक्षय गंगाराम परब जे आहेत हिवाळे गावातील मालवण तालुक्यातले सिंधुदुर्ग जिल्हा, पार्थ पवार, निनाद सातारडेकर, पुढे रेयान मुल्ला, आदित्य करण जे आहेत सापे वामनेकडचे, त्यानंतर हर्षल पिचाड जे आहेत पुण्यातले मावळीचे, आणि शेवटचं ते म्हणजे मयुरेश नागवेकर. तर घ्या मंडळी तुमची नावं घेतली एकदम नाद खुळा, तोपर्यंत हा कवटे बोलले मी खेळून घेतो. फायनली बरोबर गाडी 7 वाजता पोचली दापोलीला. दापोलीचा जो एसटी बस स्टँड आहे ना, तिकडेच पुढे ऑफिस आहे गौरीशंकर ट्रॅव्हलचा, आणि तिथून मी सरळ खाली आलो आहे जिथे पार्किंग होते म्हणजे गाडी वॉश केली जाते. आता मस्तपैकी फ्रेश होऊया, नाश्ता करूया आणि मग पुढच्या दौऱ्याला सुरुवात करूया. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागे जेव्हा आलो होतो ना दापोलीला, तेव्हा मला ही गोष्ट दाखवायला भेटली नव्हती, पण आज मात्र आवर्जून तुम्हाला दाखवणार. तर ती ही